गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. आम्ही आमचं जे श्रीकृष्ण शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ आहे या मंडळाच्या अखत्यारीमध्ये आतापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर अशा पद्धतीचे कोर्सेस किंवा उपक्रम आम्ही आतापर्यंत चालवत आहोत. परंतु आम्हाला असं दिसून आलं कोरोनाच्या कालावधीमध्ये की माझ्यासारख्याकडे अनेक नागरिक जिल्हाभरातून वारंवार फोन करायचे किंवा भेटायला यायचे की आम्हाला कोरोनाच्या पेशंटसाठी, आमच्या नातेवाईकासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही, त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये नंबर लागत नाही, ती व्यवस्था तुम्ही आम्हाला करून द्या. ही सगळी परिस्थिती असताना त्यावेळेला आमची इच्छा असली तरीसुद्धा म्हणजे आपण खूप प्रयत्न करायचो की बाबा यांना बेड मिळवून देऊ, हॉस्पिटलमध्ये नंबर लावून देऊ, परंतु बऱ्याचशा ठिकाणी नंबर लागत नव्हता किंवा बेड मिळत नव्हता. आणि म्हणून आमच्या मनामध्ये हा विचार आला की आपल्या संस्थेच्या अखत्यारीमध्येच आपण एखादं सुसज्ज हॉस्पिटल का चालू करू नये. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं कोरोनाच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलच्या निर्मितीच्या कामाला लागलो. आणि आत्ता सांगायला आनंद वाटतो आहे की मागच्या ह्या दुसरी जी वेव होती कोरोनाची त्यामध्ये जवळपास आम्ही 125 पेशंट हाताळलेत, त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि त्यापैकी अतिशय सिरियस पेशंटसुद्धा आपल्या ह्या हॉस्पिटलमधून दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला. बऱ्याचशांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या, सवलतीच्या दरामध्ये पण आम्ही त्यांना उपचार त्या ठिकाणी केलेत. आणि त्यानंतर मग विचार असा केला की हे हॉस्पिटल जे आहे हे संस्थेचं कायमस्वरूपी चालू ठेवावं, जनतेची सेवा करण्याच्यासाठी सामान्य माणसाला स्वल्प अल्प दरामध्ये किंवा मोफतमध्ये कसे उपचार देता येतील या संदर्भातला विचार करून आपण ह्या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. याच्यासोबत आम्ही संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव दिलेला आहे, BAMS कॉलेजचा पण प्रस्ताव आपण दिलेला आहे. ह्या हॉस्पिटलच्या सोबत ही कॉलेजेससुद्धा चालू करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कॉलेजेस पण उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य माणसाच्यासाठी, नागरिकांच्यासाठी अल्पदरामध्ये किंवा मोफत हे शासनाच्या योजना ज्या आहेत, महात्मा फुलेची योजना, त्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केलेला आहे. जवळपास महिनाभरामध्ये त्याची मंजुरी आम्हाला मिळेल आणि ती मंजुरी मिळाली तर जवळपास एकूण रुग्णांच्या 60-70% रुग्ण त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे तेवढ्या पेशंटला मोफतमध्ये सुविधा देण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त कन्सेशन दरांमध्ये आम्ही सुविधा उपलब्ध करून देऊ. काही इन्शुरन्सच्या स्कीम्स असतील त्यासुद्धा देण्याचा आमचा मानस आहे की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला एक चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे. बरोबर.